दोन थाळ्या आणलेल्या आहेत ज्यांचा वापर करून आपण मासे पकडणार आहोत, आणि त्यासाठी आपण या खेकड्यांचा वापर आपण त्यासाठी करणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवतो कसे आम्ही मासे पकडतो. अशा प्रकारे पांढरे खेकडे चिरतून आणि ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत, आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे दगड पण ठेवायचे आहेत जे आपण ऑलरेडी ठेवलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये थोडीशी वाळू पण ॲड करायची आहे. तर चला आम्ही तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, थाट ठेवण्याच्या आधी थोडासा जमिनीत खड्डा करून थाट व्यवस्थित बसेल असं करून घ्यावे, आणि त्याच्यानंतरून थाटाच्या चोहोबाजून वाळूने त्याला पॅक करून घ्यावे, जेणेकरून मासे त्याच्या खाली जाणार नाहीत. अशा प्रकारे करून आणि थाटाच्या चारी बाजून वाळू टाकून घ्यावी, ज्याच्यामुळे मासे थाटाखाली जाणार नाहीत. आणि आपल्याला 5-10 मिनिटं वाट पाहिजे आता. मासे मित्रांनो, आपण बघू शकता की मासे त्याच्यामध्ये घुसत आहेत, पण थाट खोल नसल्यामुळे ते जास्तीत जास्त पळून जातात. थाट उचलतावेळी जे दगडी खाली सापडले तेच आपल्या हाती लागतात. मित्रांनो, अशाच प्रकारे आपण दुसरं थाट पण तयार करूया. तर मित्रांनो, आपले दोन्ही थाटे ठेवून झालेले आहेत. बघू शकता इथे एक थाट आहे आणि आपण त्या तिथं वरती बाजूला एक थाट ठेवलेलं आहे. तर आपल्याला आता काही वेळ वाट पाहिजे आहे. 5-10 मिनिटं आपल्याला वाट पाहावी लागेल. तोपर्यंत आपण दुसरं काहीतरी करू. काय रे सापडला? हां दाखव. मित्रांनो मित्रांनो, या दगडीखाली एक छोटासा काळा खेकडा आपल्याला सापडलेला आहे, त्याला आपण ठेवू आता. मित्रांनो, खूप चावण्याचा प्रयत्न केला त्याने. मी तुम्हाला बघा पाणी पाण्यात हवीच पाणी पाण्यात धुवून घेईन त्याला. हां मित्रांनो, आपण बघू शकता हा विंचवासारखा दिसणारा हा पान विंचू जो बिनविषारी असतो. तर मित्रांनो, आता आपण पहिली थाळी उचलणार आहोत. कैलास थाळी उचलायला जात आहे. का करतो तुम्ही खालच्या बंद हळू जा. पाण्यात अशी जागा बनवायची त्याच्यात ठेवू आपण. पाणी होत ना खाली, पाणी होत ना.
मित्रांनो बघा इथे दोन मुरवा आहेत, काढते काढ अशा तिरपा करना तिरपी करना थाट, तीन मुरवा याला आमच्याकडे मुरू असे म्हणतात। एक दोन तीन मुरवा जाऊदी परत थोडे मध्ये दुसरी जागर परत बाकी पाहून गेले असतील। तर मित्रांनो आम्ही हे ताट परत आता ठेवणार आहोत। तर मित्रांनो पहिली थाट कैलास न उचलली, आता दुसरी मी उचलतो, बरोबर बघूया माझ्या थाटामध्ये किती मुरवा आहेत। पिशव्यान 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 काय का छोटी मुरू आहे आणि ही एक मोठी मुरू पाण्यात पाण्यात मित्रांनो आम्ही जी थाळी आणलेली आहे ती थोडीशी ना उथळ आहे, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये येतात पण त्या पळून जातात। मित्रांनो या ताटामध्ये बऱ्यापैकी आलेल्या दिसत आहेत आपल्याला, बघा यामध्ये बऱ्यापैकी आलेल्या आहेत। एक दोन मित्रांनो मुरू शक्यतो हातामध्ये लागत नाही, कारण की खूप चिक त्यांचं शरीर खूप चिकन असतं। बहुतेक सगळ्या पकडून झाल्या। तर या थाटामध्ये आपल्याला सर्वात जास्त म्हणजे एवढ्या मुरवा सापडलेल्या आहेत आणि आतमध्ये आम्ही झिंगे पण पकडलेले आहेत आणि एक खेकडा पण आहे आणि बाकी खेकडे आपण तिकडे ठेवलेले आहेत। तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की असेच आम्ही नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी घेऊन येत आहोत। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। बाय बाय।